दमदार प्रारंभ गाण्याचा आरंभ, प्रश्नांची झड, गप्पांचा फड, झंकारता तारा बरसता धारा, सुरांचा बहर, आवाजाचा कल्चर घेऊन येत आहोत म्युझिक कॅफे, म्युझिक कॅफे, म्युझिक कॅफे। म्युझिक कॅफेच्या होळी विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। रसिक हो, होळीच्या निमित्ताने आपण नेहमीच सगळे नियम मोडत असतो, ते बाजूला ठेवत असतो, तर आज म्युझिक कॅफेची आपली नेहमीची चौकटही थोडीशी बाजूला ठेवूया आणि ऐकूया बंदिश, ठुमरी, टप्पा यासारखे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताचे काही गायन प्रकार। ऐकूया एक बहारदार टप्पा सानिया पाटणकर यांच्याकडून।
के गुलाल उड़ावत भर झोरी कान्ह कुवर सब वालन संग होरी के आनो के रंग होरी के आनो के रंग होरी के आनो के रंग। संगीत टप्पा हा प्रकार गायला अवघड मानला जातो, तर त्याची तयारी नेमकी कशी करावी? टप्पा हा खरंच अवघड आहे, म्हणजे त्याच्यात पेजदार ताना गमक ह्याचा उपयोग केला जातो आणि मुख्य म्हणजे त्याची तालीम घेतल्याशिवाय शक्यच नाही गाणं, आणि गळ्याची तयारी खूप लागते, खूप वर्ष गाण्यात घालवावी लागतात, आणि नुसती गळ्याची तयारी असूनसुद्धा उपयोग नाही, टप्प्यासाठी ती एक वृत्ती लागते विशिष्ट प्रकारची त्या माणसाची, तर तो चांगला गाता येतो। निसर्गात वसंत ऋतूचं आगमन होतं याची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचते, ती लाल केशरी पिवळ्या फुलांच्या माध्यमातून, हिरव्यागार पालवीच्या माध्यमातून। आणि अशीच एक निसर्ग वर्णनाची बंदिश आपण ऐकणार आहोत श्री आनंद ठाकूर यांच्याकडून। रंग केसरी आनंद जी,
आपलं शास्त्रीय संगीताचं शिक्षण केव्हापासून सुरू झालं आणि कुणाकडून आपल्याला तालीम मिळाली? मेरी जो मुख्य शिक्षा है वो मुझे पंडित सत्यशील देशपांडे जी से मिली, जो कुमार गंधर्व के प्रमुख शिष्य हैं। बाद में मैंने बबन हल्दनकर जी से भी सीखा, जो आगरे घराने के हैं। लेकिन इसके पहले मेरे घर में संगीत का थोड़ा माहौल था, क्योंकि पिताजी सितार बजाते थे और अभी भी बजाते हैं, और वो मोहम्मद खान साहब के शिष्य हैं। बीच में कुछ देर असलम खान साहब के पास भी गाना सीखा मैंने, पर ज़्यादातर मेरा गाना जो है वो आगरे घराने की है। और सत्यशील जी ने जो मुझे तरह तरह की गायकियों का एक्सपोजर दिया है वो है मेरे गाने में। रसिक हो, होळीची खरी मजा आहे एकत्र येण्यामध्ये। होळीचा आनंद हा खऱ्या अर्थाने समूहामध्ये सामावलेला आहे। नंतर ऐकूया ठुमरीचा आणखी एक प्रकार आदित्य खांडवे यांच्याकडून। चंदन के सर छिरकत मोहन, चंदन के सर छिरकत मोहन, अपने हाथ बिहारी भर भर मूठ गुलाल लाल, और देत सबन बे गिरधारी।
आदित्यजी तुम्ही संगीत शिक्षण केव्हा सुरू केलं? माझी आई सौ विद्या खांडवे यांच्याकडे मी संगीताचे प्राथमिक धडे घेतले आणि तत्पश्चात पंडित रत्नाकर पै जे जयपूर अत्रावली घराण्याचे एक मूर्धन्य गायक आहेत त्यांच्याकडे मी सध्या गेली 8-9 वर्ष शिकतोय आणि त्याचबरोबर ग्वालियर आणि आग्रा घराण्याचे पंडित यशवंतभाव जोशी यांच्याकडे मी ऑफ लेट शिकायला सुरू केलं. आपल्यासाठी ठुमरीचे रंग घेऊन येत आहेत धनाश्री पंडित राय. लाली मेरे लालन की जित दे श्रीजी. आपण सर्वप्रथम शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मग ठुमरीचं आपलं शिक्षण झालं, तर मग हा विचार आपल्याला कसा सुचला? आधी ख्यालमध्येच माझं ट्रेनिंग होतं. मला हळूहळू वाटायला लागलं की ख्यालमध्ये शृंगारिक भाव जास्त यायचे. मुरकी, खटके, कण हे जे ठुमरीचे काही खास अलंकार आहेत हे जास्त माझ्या गायकीत होते आणि व्यक्तिमत्व पण मला वाटतं ठुमरीसाठी जास्त उपयुक्त होतं, म्हणून हळूहळू मी ठुमरीकडे वळत गेले. आपण ठुमरीचं शिक्षण शोभा गुरटू यांच्याकडे घेतलं, त्यांच्या ठुमरीची काय खासियत आहे? एक तर आवाजाचा भारदस्तपणा आणि अतिशय इमोशन, भाव खूप अच्छा चांगल्या तऱ्हेने त्या घ्यायच्या आणि शिवाय रागांचं मिश्रण ठुमरीमध्ये, हे सगळं बघून मी खूप प्रभावित झाले होते. Hi.
साडी रंग भरी मारत सखी कंचन बिच को अपने अपने मंदिर